आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही. 40-40 वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा. हे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना. 40 वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही. दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा. बंधू भगिनींनो हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय. पाणी पोचलं आणि रणजित दादा काळजी करू नका. स्वप्न दाखवली असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही. मला आनंद आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे. आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही. शाजी बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं पूर्ण केला.